ये डांस नहीं है, सगळे विचारा लागलेत। घागरा खूप चमकदार छान दिसा लागला, कलर कॉम्बिनेशन पिंक आणि ब्लू आहे। नऊ झाला होता ना, मनीषाने पण नाही सांगितलं, वर्षाने पण नाही सांगितलं, भेळ गोड मिळाला। सुरुवात करते स्टिचिंग सूर्यकामध्ये, सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज गरबा आहे, त्याचं सूट घेते मी। तर कार्यक्रम कसा आहे तो पुढे तुम्ही पाहते। खूप छान झालं, लाज नाही वाटत मला सोडून आईस्क्रीम खाते। कलर्स डेकोरेशन आहे, ड्रेसअपचं डेकोरेशन खूप सुंदर केलंय। बाकी हा आहे जो आयकॉनचं केलंय, खूप सुंदर सजावट केलेत, सगळे लाइटिंग आहे, पताके आहेत आणि सगळ्या लेडीजनी मिळून केले, जे कमिटीत आहेत, खूप सुंदर केला। हे डान्स नाही आहे, सगळे विचारा लागलेत कुठला ग्रुप म्हणून, म्हणजे सगळ्यात आधी असत। आता चालताना असे दिसले पाहिजेत ना आपण, एरवी बसलेले दिसतो आपण चालताना। अरे ते बोलतात कधीच लेट होत नाही, काय झालं म्हणजे मला माहिती, मी विचारून येते। हे शीतल ओळखायला नाही आले, ही नेहमी कोरिओग्राफी करते आणि डान्स मध्ये नसते, ह्या वेळेस आहे असं म्हणते आणि ओळखायला नाही आली। मस्त तयार, या वेळी वर्षाने माझं गेम केलं म्हणून मला नाही नाही हो, वर्ष डान्स नाही करत, नाही कर रे की रे, त्या वर्ष नाही करत म्हणून मला डान्स करा, आणि आम्ही प्रॉमिस केलं होतं की आमचा ग्रुप डान्स करणार आहे। अरे सब लोग पूछे, म्हणजे तिथं बसले ना सगळे विचारा लागलेत की कुठे आहेत कुठे आहेत, सगळ्यात आधी असतात, मी लेट असते आणि आज मी लवकर आले, लवकर म्हणजे नाही 4:30 ला मी फर्स्ट आली आहे, माझे नंबर फर्स्ट होते, मी 4 वाजता हा तू आके ये कलर्स रखे गए ना, कलर्स कलर्स डेकोरेशन भी किया है, फर्स्ट टाइम इन माय लाइफ। हाँ हे तुम्ही एवढं सजलेलं धजले, आज मैत्री गुरु पण आहे, हे काय आहे, हां गर्भ हे आहे, म्हणजे जे नवरात्री झालं ना त्याच्यानंतर महिला मंडळाचा प्रोग्राम आहे, ज्याचा गरबा साजरा करणार, गरबा साजरा करणार, चालेल जेवढं जमेल तेवढंच शूट घेणार आहे, जास्त नाही घेता येणार, कारण मला बेस्ट विशेषची गरज आहे, कारण मी कधी ग्रुप मध्ये डान्स नाही करत, आज करणार आहे। तुम्हाला जर डान्स तर तुफानीच असतं, त्यामुळे काय प्रश्नच नाही आणि शिकवते पण, नाही नाही चालेल चालेल, थँक्यू सो मच, आम्ही भेटतो मग। वहाँ पे जितने कलर्स रखे हैं सबके आगे एक बाउल रखा है, तो आप उन चिप्स को लेंगे, दो और दो दो कलर्स आपको अच्छे लगेंगे, आप उस नंबर के आगे, उस बाउल के आगे वो चिप्स डालेंगे, किसी को कोई कंफ्यूजन हो तो वो पूछ सकता है, क्लियर है। इतकं छान कलश सजवलं होतं सगळ्यांनी, जे कोणी आहे तिथं नंबर देणारे तेही कन्फ्यूज होऊन जातील, तुम्ही पाहू शकता अप्रतिम सजवलं। खूप छान डान्स केला सगळ्यांनी मिळून, बघणारे तर एन्जॉय करत होते पण करणारेही एन्जॉय करत होते। आपला असा ग्रुप असेल किंवा कोणी असेल तर आपली ऍक्टिव्हिटी तिथं बाहेर येते आणि आपणालाही कुठंतरी समाधान वाटतं की आपण जे जपतो कला किंवा जे काही आपल्या गोष्टी आहेत आपल्यामध्ये ती आवड आपण जपू शकतो। त्यामुळं तुम्हीही तुमचा ग्रुप तयार करा, एन्जॉय करा त्यांच्यासोबत, तुम्ही पाहू शकता किती मस्त सगळ्या सजून धजून आले तर मस्त एन्जॉय करते, ज्यांना जे जमते त्यांच्या परीने ते करतात। बहुत ही सुंदर प्रस्तुति, बहुत बहुत धन्यवाद आप सबका, हमारी अगली प्रस्तुति आ गई है,
हा दुसरा ग्रुप आहे तर ह्यांची तयारी चालू आहे. ह्यांचा तर डान्स खूप छान असतो, नेहमी करतात सगळ्या जणी. ह्या पण सगळ्या मैत्रिणी आहेत, ज्यांना जसं जमतं त्याप्रमाणे ग्रुप बनवतात आणि स्वतःच त्याच्यातलं कोणीतरी कोरिओग्राफर असते, सगळ्यांचे स्टेप घेऊन शिकतात आणि मस्तपैकी तयार होऊन आलेत. मस्त एन्जॉय करतोय कार्यक्रम, खूप सुंदर असे डान्सेस आहेत. अजून एक दोन डान्स आहेत आणि बाकीचे छोटे मोठे कार्यक्रम आहेत. हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय काय कार्यक्रम. हा तिसरा डान्स आहे, तुम्ही ओळखता शीतला, तिने बसवलेला हा डान्स आहे. तर हे जे कार्यक्रम असतात त्याच्यासोबत आपण जे काही इथं परफॉर्मन्स करतो त्याचं खूप कौतुक केलं जातं आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकण्यात येतात. माझी खूप इच्छा असते पण वेळ ह्याच्यामुळे जमत नाही आणि मला तितका डान्सही जमत नाही. पण जेव्हा मला वेळ मिळतो आणि जेव्हा मला अडते की मी भाग घेऊ शकते आणि मी वेळ देऊ शकते तेव्हा नक्कीच मी ही प्रयत्न करते आणि शीतल शिकवते, कधीच नाही म्हणत नाही. भले मला डान्स जमत नाही पण ती शिकवते आणि मी बऱ्यापैकी तिच्याकडून डान्स शिकवते. चौथा डान्स आहे, लवकरच हे व्हिडिओ तुम्हाला सगळ्या माझ्या ह्याच्यावरती चॅनलवरती बघायला भेटतील. पूर्ण डान्स ह्याच्यात मी छोटे 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 क्लिप घेऊन मी ॲड केले पण खूप सुंदर हाही गरबा प्रस्तुत केला होता त्याला. डान्स केलेला आहे तो आता कसा झाला ते आम्हाला माहिती नाही. काळा आला, काळा आला, गेम खेळत आहोत, माहिती नाही आता काय दिवे लावतो ते बघूया काय होत आहे. वर्षा कोण जिंकणार आहे हाऊसिंग मध्ये? बघा, हाऊसिंग माझं नाव म्हणजे आज रेकॉर्डिंग येते खरे येईल का? बाकी कोणी नाही, बाकी कोणाला नको आहे. बाकी सुरू तुला इकडे पूर्ण माझं झालं, एकच बाकी होता आणि हिचा एक पण मिनिट झालेला. माझ्या बरोबर आली आणि अर्धा बक्षीस वाटलं करते वर्ष अशी काय करते का दरवेळेस ह्यावेळेस भाग्यश्रीला त्याचे प्राइज मला असा पण छान दिसा लागला. कलर कॉम्बिनेशन पिंक आणि ब्लू आहे. 10 प्राइजेस में डिवाइड किया पूरा कॉन्सेंट्रेशन अपने टिकट में रखे, बातें नहीं करें जब तक हाउसिंग खेल रहे हैं, बातें नहीं करें नहीं तो आपके नंबर मिस होंगे. आप समझ लो हाउसिंग खेलते हो आप लोग, कभी तो ऐसा खेलो कि जिसमें थोड़ा सा दिमाग लगे. माता रानी को याद करो, गरबा मना कर आए, नवरात्रि सेलिब्रेट करके आए हैं, तो कुछ तो ऐसा करें आज नवरात्रि सेलिब्रेशन है कि इसमें दिमाग लगे कि हाँ, नहीं तो फिर वही खिला देंगे सिंपल सिंपल तो भूल जाओगे आप लोग, है ना? इसीलिए हमें पता है हमारे पिटे की भी कभी दिवा रही खाली जो भी घर पे आए उसके न रहता झोली खाली. ठीक है तो शुरू करें, तो बोलिए माँ शेरोवाली की जय. फर्स्ट नंबर 4141 4141 70 यस 45 यस 69 यस 73 यस 89 2 यस 56 यस 76 ओके. नाम आपके नाम नाम
नाइन यानी हो गई नवरात्रि शुरू। चला गया। नाम क्या है वड़ापावची? अर्पिताला मिळाले वड़ापावची पार्टी। अर्पिता नऊ झाला होता ना, मनीषाने पण नाही सांगितलं, वर्षाने पण नाही सांगितलं। ये बरोबर आहे। उन्हें पटाने के लिए उनकी गली में पानी पूरी की दुकान लगाने लगे। मेरे दिल के सारे अरमान तब टूटे जब वो मुझे भैया कहकर बुलाने लगे। सगळा कार्यक्रम झाला, आता खाण्यावरती सगळे ताव मारतात मस्त। हॅलो, पाणी पुरी खाऊन लगेच कोणी आईस्क्रीम खात्यावरती काय करावं ते मेल ना म्हणून आम्ही घेतली। पूरी जिंदगी में सबसे ज्यादा टेंशन तब होती है जब आपके मुंह में एक गोलगप्पा पहले से हो। पूरी जिंदगी में सबसे ज्यादा टेंशन तब होती है जब आपके मुंह में एक गोलगप्पा पहले से हो, दूसरा आपकी प्लेट में हो और गोलगप्पे वाले भैया जी तीसरा गोलगप्पा हाथ में लेकर आपकी राह देखते हैं। ऐसा होता है? आज वैसा नहीं होता है। वर्ष किती खाल्ली? सात खायचं। हा दिशा, खाऊन झालं की नंबर लागत नाहीये? भाग्यश्री तुझं काय झालं गोंधळ? इथे पाणीपुरी सहा सात खायचं ना, त्यामुळे तुझं झालं। कसं होत टेस्ट? पाणीपुरी खाऊन झाला? पाणीपुरी खाऊन झालं का? हो एकदम झालं। हे असं कोण खाते का बाळा? इकडे हा जास्त खाल्ला बघा। खा आता, एवढी भूक लागली दोरात। एक चांगलं पण टेस्ट आहे ओरिजिनल पाणीपुरी खाणं। अंधार येतो कोण भेळ खाणार आहेत? भेळ पाणीपुरी खाऊन झालाय? काही लोकांना लवकर जायचं। पाणीपुरी खाऊन झालं त्यानंतर भेळ होतं चटपटीत, दोन्ही पाणीपुरी ही चटपटीतच होती, भेळही चटपटीतच होती आणि खूप छान वेगळ्या अशा पद्धतीने नाश्ता ठेवला होता ह्यावेळेस। पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही भेळसाठी वाट पाहत होतो। गर्दी तर असणारच आहे कारण एकटेच बनवत होते, पण खूप छान असं पाणीपुरी बनवलं। भेळपुरीही त्यांनी खूप छान बनवलं, आम्ही सुक्क भेळ खाल्लं। बऱ्याच काय 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 छोट्या मोठ्या त्याच्यातल्या जाऊन गोष्टी आम्ही असंच मध्ये खात होतो। असा मस्त असा कार्यक्रम एन्जॉय केला। तुम्ही नेहमी एक विचारत असता की ताई ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा जमतात, मी तुम्हाला खरंच सांगते, जितकं तुमचं घर महत्त्वाचं आहे, जितकं तुमचं काम महत्त्वाचं आहे, तितके नातेही तुमचे महत्त्वाचे असतात। आणि मैत्रीचं नातं जे असतं ना, त्याला कुठलंही तुम्ही हे करू शकत नाही, कारण मैत्रिणीमध्ये जेव्हा असता ना तुम्ही एक वेगळ्या ह्याच्यामध्ये असता, विश्वामध्ये असता, जिथं काहीही बंधनं नसतात। अशा तुम्ही अगर नाते असतील ना, खरंच सांगते, तुम्हीही सगळं मस्त एन्जॉय करतील आणि करायचंच आहे आयुष्य एकदाच भेटतं। भेळ गोड मिळाला मिठाई खाल्ली, मिठाई खाल्ली, आता भेळ खाणार खाते काय होणार आहे पोटात? जे होईल ते चांगलं। प्रिया काय काय खाल्लं? प्रियाने केवढी होती, मी प्रियाला ओळखते एवढीच होती, आता हिचा एवढा झाला। किती दिवस प्रॅक्टिस केली? दोनच दिवस। मोरे गायब झाले ना तिकडे? बोलली मला, मी म्हटलं ठीक आहे, कारण काय म्हणलं बोलली, मी पण आहे डान्स मध्ये। लास्ट म्हटलं मस्त हसवते झाला गरबा खेळायचा। मेळ खात होते तर नंतर गरबा आहे, हा पहिला पार्ट आहे कार्यक्रमाचा। सेकंड पार्ट येईल,
खूप सुंदर असे हे व्हिडिओ बनवलेत मी. व्हिडिओ तुम्हाला आवडले असते तर व्हिडिओला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.